नमस्कार मित्रांनो, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट 1971 मध्ये 2021 साली एक विशेष अमेंडमेंट झाली जी महिलांच्या आयुष्यात बदल घडवणारी ठरली. या ऍक्टनुसार महिलांना मग विवाहित असो किंवा अविवाहित कायदेशीर व सुरक्षित गर्भपाताचा हक्क प्राप्त झाला आहे. बघूया तर मग काय आहे ही अमेंडमेंट. याआधी या ॲक्टमध्ये काही विशेष कारणांसाठी व मर्यादित कालावधीसाठीच फक्त गर्भपात मंजूर केला होता. मात्र यामुळे समाजात असुरक्षित व बेकायदेशीर गर्भपात होत असल्याचे प्रमाण वाढले म्हणून ऑनरेबल सुप्रीम कोर्टने जस्टिस KS कुट्टुस्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या लँडमार्क जजमेंटमध्ये म्हटले आहे की राईट टू बॉडीली ऑटोनॉमी इज अ कॉन्स्टिट्युशनल राईट आणि हा राईट आर्टिकल 21 पार्ट आहे. सदरची अमेंडमेंट याच गाईडलाईनचा भाग आहे. मार्च 2021 ही अमेंडमेंट झाली आणि याचे प्रमुख 3 उद्देश होते. 1. इन्क्रीज अप्पर जस्टिशनल लिमिट ऑफ द टर्मिनेटिंग प्रेग्नन्सी फॉर 20 to 24 weeks फॉर अबॉर्शन. 2. इन्क्रीजिंग ॲक्सेस टू लिगल अँड सेफ अबॉर्शन. जन्माला येणारे प्रत्येक बाळ व आईच्या हेल्थचा इथे विचार झाला. व 3. रिड्यूस मॅटर्नल मॉर्टॅलिटी. तसेच या अमेंडमेंटमध्ये ॲबॉर्शन करणाऱ्या महिलेची आयडेंटिटी कॉन्फिडेन्शियल म्हणजेच गुप्त ठेवणे सक्तीचं केले आहे. तसेच वुमन टर्म्स म्हणजेच विशेषतः विवाहित किंवा अविवाहित असे एक्सप्लेन न केल्याने दोन्ही गटांना या कायद्याअंतर्गत हक्क प्राप्त झाले आहेत. तसेच मॅरिटल स्टेटस बदलल्यानंतर गर्भपाताचा हक्कसुद्धा प्राप्त झालेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.